मी निखिल पाटील, आपल्या मराठी मुंबई या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे आणि आपण निघालेलो आहे आई माऊलीच्या दरबारात, म्हणजेच आपल्या कार्याला चाललेलो आहे आपण. तर आता निघालो सकाळी लवकर, निघायचं 5:30 वाजता आपण निघालो इथून. बायको आहे पिल्लू आणि आम्ही तिघंजणं निघालेलो आहे कार्याला जायला. बघूया आता कसं आपलं दर्शन होतं, किती लाईन आहे, पहिल्या दिवशी कसा माहोल आहे तिकडचा, हे देखील आपल्याला बघायला भेटेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला निघूया, चला निघायला का बायको? तर बिल्लू रेडी? तर चला आपल्या प्रवासाला आता सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या. रस्त्याला बघू शकता पूर्ण एकदम असा कालोकच कालोक आहे. 5:30 वाजलेत तरी पण अजून काळोख आहेत पूर्ण. एक अजून 1/2 तास जायच पूर्ण असा उजडेल तर काय वाटणार नाही, कारण का पूर्ण आता काळोखामध्ये आपल्याला खड्डे वगैरे तर दिसत नाही. मस्त असा वातावरण आहे, गारवा आहे फुल ट्रेनमध्ये, भारी वाटतं एकदम. आपण खोपोलीच्या जवळपास आलो आणि आता उजडलं बघू शकता पूर्ण मस्त असा भारी वातावरण झालेलं आहे आणि फुल एकदम फॉग आहे. आपल्याला लांब लांब परत असं काहीच दिसत नाही आहे. गारगार वातावरण आहे, त्यामुळे गाडी चालवणं भारी मजा येते. फक्त मध्ये मध्ये जरा खराब रस्ता लागला, जरा गड्डा आला गाडी चालवायला. असा रस्ता बघू शकता किती सुंदर मस्त असा रस्ता आहे आणि भारी मजा येते. आता आपण आलेलो आहे शिंगरोबा मंदिराच्या इथे. बरं कधी आपण आलेलो इथून जाताना इथे पाय नाही पडत, तर आता बरं जाऊया, पाया वगैरे पडूया आणि नंतर पुढे निघूया. खूप सारी माकडं देखील आहेत इथे, खूप सारी माकडं आहे. सोलर पॅनलवरती बसले इथे आणि केला खात आहे. आपले दर्शन झालेले आहे आणि आता जाऊया आपण आपल्या प्रवासाला पुढे. खाली आहे एक्सप्रेस हायवे आणि आता हा वरचा ब्रिज. खूप सारे गाड्या देखील येतात, त्यांना झेंडे लावलेले आहेत आपल्या महाराजांच्या. इथून मशाल वगैरे देखील घेऊन चाललेले आहेत, आज ज्योत वगैरे घेऊन चाललेले आहेत. जरा रस्ता देखील मोठा गेला आहे, रुंद गेला आहे, त्याच्यामुळे गाडी पार्किंग वगैरेसाठी जागा तरी आहे, नाहीतर गाडी पार्किंगच्या खूप वांदे होतात. तर आता जाऊया आपण वरती चालत चालत. तर इथून आपण सुरुवात करूया आपल्या पायऱ्या चढायला, म्हणजे पार्किंगच्या इथून. आणि गर्दी इतकी वाटत नाही आहे, नॉर्मल गर्दी आहे, जास्त नाही आहे. गेल्या वर्षी खूप गर्दी होती याच टायमाला, आम्ही थोडं लेट झालेलो गेल्या टायमाला, त्याच्यामुळे गर्दी जास्त होती. इथे 5 पायऱ्यांची इथे आलो होता. पाच पायऱ्यांचं दर्शन करून आता आपण वरती जाऊया. आता पूर्ण रस्ता चिकट झालं आहे, पाणी पाणी, पाऊस पडून गेला वाटतं इथे. कुठं कुठं थांबले ना बायको दमली वाटत, दमलीस काय? दमली आले. आता आपण ओटी वगैरे देखील घेतली बायकोनी आणि पोचलेलो आहे वरती एकदम आता कार्याच्या दरबारी. आई माऊलीचा उदो उदो
माझा एक्युएरेचा उदो उदो फायनली पोहोचलेलो आहे आपण, आणि खूप गर्दी कमी आहे. गेल्या वर्षी आपल्याला इथं लाईन होती, इथे इथपासून स्टार्ट होत होती, आणि आता खूप लांब आहे, पूर्ण तिकडे लाईन आहे. त्याच्यामुळे हां थोडं आपण गेल्या आम्हाला लेट आलं, त्याच्यामुळे आपल्या तशी लाईन होती. आता आपण राहिलं लाईनीमध्ये, आणि जास्त नाही आहे, थोडीफार लाईन आहे, सिंगल लाईन आहे, त्याच्यामुळे होईल फटाफट फटाफट दर्शन. आपण आता आलोय झिगझॅग मध्ये, एकदम पूर्ण आता झिगझॅग लाईन आहे. कमीत कमी आपल्याला अर्धा एक तास तर जाईल पूर्ण जायला. त्या किती गर्दी आहे लाईनीमध्ये, तर आता आपली एवढेच लाईन राहिलेली आहे, एवढी झाली आपलं होईल दर्शन. आता फायनली आपण दर्शन करून आलेलो आहे, दर्शन करून पूर्ण लाईन आहे आतमध्ये. आपण पूर्ण ही लाईन क्रॉस करून दर्शन वगैरे करून आता बाहेर पडलंय, तर आता जाऊया बाहेर, बघूया आपला ड्रोन वगैरे फ्लाय करायला भेटतोय का. ड्रोन वगैरे फ्लाय करूया. आता काहीच लाईन नाही, आता फक्त इथपर्यंतच लाईन आहे. मगाशी आपण तिकडून लावली, पण आता लाईन पूर्ण कमी झालेली आहे एकदम. अरे मगाशी ब्लॉक होती लाईन, त्याच्यामुळे लाईन जरा जास्त होती. खरेदी चालू आहे पिल्लूची आपल्या, आणि नंतर आता जाऊ लोणावळ्यामध्ये, बघूया लोणावळ्यामध्ये कसे मस्त मस्त असे चांगले ड्रोन शॉट वगैरे घ्यायला भेटतात का. तर कसा वाटला आतापर्यंतचा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. तर आता इथून निघूया आपण पुढे, बघूया जर गेलोच तर टायगर पॉइंटला वगैरे. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.